जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. विजन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. गव्हर्नमेंट नोकरीच्या तयारीसाठी हे चॅनल अतिशय महत्त्वाचं आहे. जर ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि सोबतच ह्या व्हिडिओला लाईक करा. MIDC पोलीस आणि ZP भरतीसाठी सामान्य ज्ञानाचे 55 प्रश्न मी घेऊन आलेलो आहोत. हा व्हिडिओ भाग 1 आहे. अशा प्रकारचेच व्हिडिओ भाग 2, 3, 4 आणि 5 अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओ. जो आपला पहिला प्रश्न येतो आहे, डॅश 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 यांनी एक जगतवासी आर्य या टोपण नावाने आपले बरेचसे लिखाण केले आहे. तर जगतवासी आर्य हे टोपण नाव कोणाचे होते असा पण प्रश्न येऊ शकतो. तर जगतवासी आर्य हे टोपण नाव होते दादोबा पांडुरंग यांचे. दादोबा पांडुरंग त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, समाज सुधारकावर कठोर टीका करणाऱ्या डॅश 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 यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची शूद्र जगद्गुरू म्हणून संभावना केली होती. तर समाजसुधारकावर कठोर टीका करणाऱ्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची शूद्र जगद्गुरू म्हणून संभावना केली होती. सन 1834 भारतातील पहिले प्राध्यापक होण्याचा मान मिळवला. सन 1834 भारतातील पहिले प्राध्यापक होण्याचा मान मिळवला ते होते बाळशास्त्री जांभेकर. हा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून गौरविल्या जाणाऱ्या डॅश 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 यांनी इंद्र ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. तर महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून गौरविल्या जाणाऱ्या विद्यासागर कोणा म्हणतात तर विष्णूशास्त्री पंडित यांना म्हणतात. आणि यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा विधवा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. महात्मा फुले यांनी आपल्या रिकामी जागा या ग्रंथात शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. तर हा ग्रंथ कोणता आहे तर महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचे असूड या ग्रंथात शिक्षणाचे महत्त्व विशद केलेले आहे किंवा स्पष्ट केलेले आहे. रिकामी जागा हे मुंबई विद्यापीठाची LLD ही सन्माननीय पदवी मिळवणारे पहिले भारतीय होय. तर मुंबई विद्यापीठाचे LLD ही पदवी सन्माननीय पदवी मिळवणारे हे पहिले भारतीय होते. तर कोण होते ते होते रा गो भांडारकर. सातवा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी विकार विल्सित या नावाने शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे मराठी भाषांतर केले. तर यांनी विकार विल्सित या नावाने शेक्सपियरच्या हॅमलेट नाटकाची मराठी भाषांतर केले. तर ते होते गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरचे हॅमलेट नाटकाची मराठी भाषांतर केले होते. इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे रिकामी जागा पत्राचे शीर्ष वाक्य होते. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे कोणत्या पत्राचे शीर्ष वाक्य होते ते होते सुधारक पत्राचे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव होते आत्मवृत्त. तेरा ऑक्टोंबर 1935 रोजी
रिकामी जागा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला पहिला धर्मांतर मनोदय व्यक्त केला होता. तर येवले नाशिक येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला धर्मांतराचा मनोदय व्यक्त केला होता. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणार्थ जाहीरनामा इसवी सन रिकामी जागामध्ये प्रकाशित केला. म्हणजे अस्पृश्यता निवारणार्थ जाहीरनामा हा 1873 प्रकाशित केला. 52 कशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा दुसरा काव्यसंग्रह. हा रिकामी जागा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होय. बघा, 52 कशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुलेंचा दुसरा काव्यसंग्रह आणि काव्य फुले हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. असे दोन काव्यसंग्रह तुम्ही लक्षात ठेवा. 52 कशी सुबोध रत्नाकर हा त्यांचा पहिला आणि काव्य फुले हा त्यांचा दुसरा. त्यानंतर आहे डॉड. राघव भांडारकर यांनी प्राचीन भारताच्या इतिहासावर लिहिलेली महत्त्वपूर्ण निबंध अ पीप इन टू दी अर्ली हिस्ट्री ऑफ द इंडिया ही पहिली महत्त्वपूर्ण निबंध त्यांनी लिहिला होता. रिकामी जागा यांनी 1865 ते 1870 या कालावधीत स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी चिटणीस पद भूषवले. तर राघव भांडारकर यांनी 1865 ते 1870 या कालावधी दरम्यान स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी चिटणीस पद भूषवले होते. सन 1874 मध्ये लंडन इथे भरलेल्या प्राच्य विद्यातज्ञांच्या परिषदेत सहभाग घेऊन त्या परिषदेत नाशिक केव इन्स्क्रिप्शन हा प्रबंध वाचला. तर राघव भांडारकर यांनी रिकामी जागा हे प्राच्यात विद्या संशोधन व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी नेमलेल्या विद्यापीठ मंडळाचे एक सदस्य होते. तर राघव भांडारकर सन 1875 राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. त्याच वर्षी राष्ट्रीय सभेच्या संस्थापक सदस्यापैकी एक असलेल्या रिकामी जागांनी मुंबई इलाक्यात विधिमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती केली गेली. तर न्यायमूर्ती रानडे यांची 18 यांनी नाशिक येथे ग्रंथोद्योजक मंडळची स्थापना करून ग्रंथालय चळवळी चालना दिली. तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी साम्राज्यातील नाणी वचलन हा निबंध लिहिला. न्यायमूर्ती रानडे यांनी राष्ट्रसभेला राष्ट्रसभा हे नाव यांनी सुचवले. तर न्यायमूर्ती रानडे यांनी सुचवले. रिकामी जागा 21 रिकामी जागामध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थ समितीवर नियुक्ती केली गेली. तर 1886 1824 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना. 1885 सोसायटीच्या वतीने फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली गेली. 1885 डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज स्थापने मोलाचा सहभाग असलेले गोपाळ गणेश आगरकर यांनी इसवी सन रिकामी जागामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली. तर 1982 ते या फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्य झाले होते गोपाळ गणेश आगरकर. वेदांग ज्योतिष हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कोणाचा आहे? तर लोकमान्य टिळक यांचा वेदांग ज्योतिष. 24 या विचारवंतास व भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या प्रणेत्यास 1893 मुंबई विद्यापीठात फेलो ठरण्याचा बहुमान मिळाला. तर लोकमान्य टिळक यांना 1893 मुंबई विद्यापीठाचा फेलो ठरण्याचा मान मिळाला. भारताच्या स्वातंत्र्याबद्दल सहानुभूती असणाऱ्या इंग्लंडमधील मजूर पक्षात निवडणुकीसाठी 2000 पौंड मदत देण्याच्या दूरदर्शीपणा या हिंदी नेत्याने दाखवला होता. तर लोकमान्य टिळक यांनी. तर 26 रिकामी जागामध्ये लोकमान्य टिळक मुंबई इलाक्यात कायदे मंडळावर निवडून केले गेले. तर 1895 शिका संघटित व्हा संघर्ष करा असा उपदेश आपल्या अनुयायांना दिला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 28 यांनी दलितांच्या उदारकर्ता या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यथार्थ गौरव केला. तर सयाजीराव गायकवाड यांनी
1929 यांनी लोकमान्य टिळक यांच्या ओरायन या ग्रंथाचे मराठी भाषांतर केले आहे, ते आहे KL ओगले यांनी. सन 1918 इंग्लंडमध्ये संयुक्त संसदीय समिती म्हणजे जॉईंट पार्लिमेंट कमिटी समोर यांनी साक्ष दिली 1918 तर लोकमान्य टिळक यांनी. स्त्री धर्मनीती हा सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर स्त्री धर्मनीती या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक आहेत पंडित रमाबाई. हाई कास्ट हिंदू वुमन या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या कोण आहेत, तर पंडित रमाबाई. पंडित रमाबाई यांना रिकामी जागा येथील विद्वजनांनी सरस्वती ही पदवी दिली, तर पंडित रमाबाई यांना कोलकाता येथील विद्वजनांनी सरस्वती ही पदवी दिली. पंडित रमाबाई यांना सरस्वती पदवी देण्यात आली होती. तर 34 बघा, फिरोजशहा मेहता यांनी मुंबईचा सिंह म्हणून ओळखला जाईल, फिरोजशहा मेहता यांना. 35 रिकामी जागा यांनी 1912 पुणे येथे महाराष्ट्र अस्पृश्यता परिषद, तर 1917 मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद अशा दोन परिषदा घडून आणल्या. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदेने 1912 पुणे येथे व 1917 मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद दोन परिषद घडून आणल्या. भारताचे पहिले कृषी मंत्री व स्वतंत्रोत्तर भारतातील कृषी रत्न सन्मानाची पहिली मानकरी डॉक्टर पंजाबराव देशमुख. 1935 अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. राजसंत तुकडोजी महाराज यांनी अमरावती येथे 1935 मोझरी व गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची लिहिलेला ग्रंथ कोणता आहे, तर ग्राम गीता. अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना रिकामी जागा यांनी 1857 विल्हाडचे बंड मोडून काढले, तर दादोबा पांडुरंग यांनी. सर्व स्वधर्मार्थ राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्वाचा स्वीकार करावायचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडून आणायचे असे मानणारा सुधाकर एक वर्ग देशात 19व्या शतकात मध्यांतर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नात एक भाग म्हणून आपण रिकामी जागा यांची स्थापना केली, यांनी स्थापना केलेल्या मानव धर्मसभा व परमहंस सभा यांचा उल्लेख करावा लागेल. म्हणजे मानव धर्मसभा व परमहंस सभा यांनी कोणी स्थापन केल्या, तर दादोबा पांडुरंग यांनी. धार्मिक सुधारणेची आंतरिक तळमळ तथापि तत्कालीन समाज स्थितीमुळे सनातन धर्माच्या विरोधास तोंड देण्याची असमर्थता यामुळे दादोबा पांडुरंगची स्थापना केलेल्या रिकाम्या जागा सभेची गुप्तपणे चाली, तर परमहंस सभा. दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. कधी केली? दादोबा पांडुरंग यांनी परमहंस या सभेची मुंबई स्थापना केली. कधी केली? तर 1850 हिंदू धर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यावर प्रकाश टाकणारी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली. तर यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पद्मनजी यांनी लिहिली. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पुण्यात 2 शाळा सुरू केल्या. किती केल्या? तर 1852. या ग्रंथाद्वारे ज्योतिबा फुले यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन केले व त्यांच्या दुःखांना वाचा फोडली, तर शेतकऱ्यांचा असूर. 46 ज्योतिबा फुले यांनी आपल्या रिकामी जागा ग्रंथातून तथाकथित उच्च वर्ण्याकडून शूद्र ते शूद्राची कशाप्रकारे पिळवणूक केली जाते याचं विदारक दर्शन घडवले, तर ब्राह्मणाचे कसब व गुलामगिरी. विधवा विवाहाला धार्मिक अतिष्ठान लाभावे म्हणून कर्मवीर व संकेतेश्वरांच्या शंकराचार्याकडे दात मागवली, तर विष्णूशास्त्री पंडित यांच्याकडे. मराठी भाषेची शिवाजी मनविल्या जाणाऱ्या परंतु सामाजिक सुधारक बाबतीत मात्र आपले प्रतिगामित्व सिद्ध करणाऱ्या रिकामी जागा यांनी रानडे फुले आगरकर यांसारख्या समाजसुधारकावर टीकेचे सोड उडवली, तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेत शिवाजीसुद्धा म्हणतात. ॲम्स्टरडॅम येथे भरलेल्या उदार धर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध वाचला, तर महर्षी वी रा शिंदे. 1870
विधवा विवाह प्रश्नावर शंकराचार्याच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात येथे एक परिषद भरवण्यात आली. तर 1870 पुणे येथे इसवी 1817 राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना केली महर्षी वीरा शिंदे यांनी. बडोदाधिपती सयाजीराव महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे गोपराव काशीराव गायकवाड. विवाह विच्छेदनाचा कायदा संबंध करून तो अंमलात आणणारे भारताचे पहिले राज्य बडोदा संस्थान. इसवी सन 1917 काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात महर्षी वीरा शिंदे यांनी अस्पृश्यतेच्या निवारणाचा ठराव मांडला. काँग्रेसने हा ठराव संमत केला. काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ॲनी बेझंट होते. तर सार्वजनिक सभेच्या स्थापनेतील पुढाकार व सार्वजनिक सभेच्या कार्यातील अग्रेसरत्व यामुळे यांना सार्वजनिक काका म्हणून संबोधले जाईल. तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाईल.